राज्यसभेच्या निवडणुकीवरून आणि उमेदवारीवरून तापलेलं राजकारण अजून शांत होण्याची चिन्ह दिसत आहेत आधी शरद पवारांनी संभाजीराजेंबद्दल घेतलेली सकारात्मक भूमिका त्यानंतर शिवसेनेसोबत संभाजीराजेंची झालेली चर्चा सर्वांनाच माहीत पडली आहे आधी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करा आणि मग उमेदवारी देऊ या शिवसेनेच्या ऑफरला नकार देत संभाजीराजेंनी अखेर राज्यसभा निवडणुकीतूनच माघार घेतली आहे पण या सगळ्या घडामोडींमागे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेमागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा धक्कादायक गोप्यस्फोट संभाजीराजेंच्या वडिलांनी केलाय शाहू छत्रपती यांनी याबाबत काय वक्तव्य केलं त्याची बातमी लोकमतच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे त्यानुसार संभाजीराजांना शिवसेनेने उमेदवारी दिली नाही त्यामुळे छत्रपती घराण्याचा अपमान झाल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला त्यावर हा छत्रपती घराण्याचा अपमान असं म्हणता येणार नाही ही पूर्णपणे संभाजीराजांची राजकीय भूमिका होती देवेंद्र फडणवीस आणि भाजपची खेळी होती संभाजीराजांनी अपक्ष लढावं यासाठी भाजपनेच त्यांना भाग पाडलं इतकंच नाही तर बहुजन समाजाच्या मतांमध्ये विभाजन व्हावं यासाठी भाजपने जाणीवपूर्वक ही खेळी खेळी आहे जानेवारी महिन्यापासून संभाजीराजे खासदारकीसाठी प्रयत्नशील होते त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली त्यानंतर संभाजीराजांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली ही लढाई दीर्घकाळ लढावी लागेल हा संघर्ष खूप मोठा आहे असं शाहू छत्रपती यांनी म्हटलं आहे संभाजीराजे यांच्या वडिलांनीच हा गौप्यस्फोट केल्यानंतर आता भाजप आणि फडणवीस त्याचप्रमाणे शिवसेनेसह इतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात ते बघावं लागेल या व्हिडिओबद्दल आणि संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती यांच्या वक्तव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलोने लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद